नमस्कार, मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मायक्रोवेवच्या रेसिपी दाखवते. हे मोकळं पिठलं आहे, हे मी मायक्रोवेवमध्येच बनवलेलं आहे. एक वाटी चणा डाळ आहे, म्हणजे हरभरा डाळ, ती पाण्यात मी भिजत घालणार आहे. चार तासासाठी भिजवणार आहे. चार तासानंतर मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार. हे पॅनासोनिकचं मायक्रोवेव आहे. मी दाखवते तुम्हाला. 2 मिनटासाठी मला ते प्री हीट करायचं आहे. त्यानंतर मी हा काचेचा बाऊल आहे. मायक्रोवेवची भांडी असतात वेगळी, त्याच्यात मी 3 चमचे तेल घालते आहे. आणि ते 1 मिनटासाठी परत मला गरम करायला ठेवायचं आहे तेल. 1 मिनटं मी टायमिंग देते. त्याच्यानंतर स्टार्ट करायचं. खाली स्टार्टचं बटन आहे. 1 मिनिट झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला फोडणी बनवायची आहे. फोडणीसाठी मी 1/2 चमचा जिरे मोहरी घेतलेली आहे, ती टाकते. कढीपत्त्याची काही पानं होती. त्याच्यानंतर चिरलेला कांदा 1, तो आपल्या आवडीनुसार वापरायचा. आणि मिरच्या 3 मिरच्या होत्या. आलं लसूण पेस्ट 1 चमचा. हे सर्व मिक्स करायचं. परत 2 मिनटासाठी आपल्याला लावायचं आहे मायक्रोवेवला. 1 मिनटानंतर मी चेक करणार आहे. थोडंसं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. 2 मिनटासाठी लावलेलं आहे. 1 मिनटानंतर मी परत चेक करते आणि हलवून घेते. 2 मिनटं झालेली आहेत, काढलेले आहे. ती डाळ मगाशी भिजत घातलेली होती, ती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. पेस्ट केलेली आहे. पाणी न घालता वाटून घ्या. आणि ते पीठ आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे. छानपैकी काढून घ्या. आणि त्याच्यानंतर खोबरं 1/2 वाटी. ते सगळं मिक्स करा एकत्र. चवीनुसार मीठ घालते मी. आणि 1/2 चमचा हळद घालते आहे. छान मिक्स करायचं. थोडंसं पाणी घालायचं आहे मला. 4 चमचे पाणी मी घेतलेलं होतं, ते त्याच भांड्यात मिक्सरच्या घातलं आणि छान धुवून घेतलं. तेच पाणी मी त्याच्यात वापरते. आता छान मिक्स झालेलं आहे. आता ते झाका. आणि परत आपल्याला मायक्रोवेवला 7 ते 8 मिनटासाठी ठेवायचं आहे. म्हणजे छान शिजते. मी 10 मिनटं टायमिंग देते, पण 10 मिनटं लागत नाहीत. 10 मिनटं असा ऑप्शन आहे तिथं, तो दिलेला आहे. आता स्टार्ट करते. झालेलं आहे स्टार्ट. 7 मिनटानंतर मी चेक केलं आणि 8 मिनटानंतर मी ते काढून घेतलेलं आहे बाऊल. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आत्ता आपण ते चेक करूया. छान झालेलं आहे. जसं गार होईल तसं ते मोकळं मोकळं होतं. आपण हलवून घ्यायचं, म्हणजे छान मोकळं पिठलं तयार होतं. माझं हिंदीत अजून एक चॅनल आहे, कुक विथ व्हिलेजर. तिकडे मी हिंदीतल्या रेसिपी दाखवते. त्या पण छान असतात रेसिपी. तुम्ही तिकडे जाऊन पहा. व्हिडिओ शेवट